जय शिवराय मित्रांनो, प्रभुदेवा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे परत एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, यापूर्वीच आपण कोकराच्या अंतर्गत फळबाग लागवड योजनासाठी जी काही योजना आहे ती पाहिलेली आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे या फळबाग लागवड योजनेबद्दल माहिती घेऊया. याच्या अंतर्गत कशा प्रकारे अनुदान घेता येईल, कारण आपण जर पाहिलं तर मे ते नोव्हेंबर दरम्यान ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवली जाते आणि आता जर आपण पाहिलं तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून या योजनेसाठी जे ऑनलाईन अर्ज आहेत हे या ठिकाणी मागवण्यास सुरुवात होईल. तर काय आहे योजना, याच्यासाठी कशाप्रकारे अनुदान भेटेल आणि याच्या अटी नियम वगैरे जे काही आहेत ते कशाप्रकारे आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही शेतकऱ्याचं एक उत्पन्नात वाढ व्हावी किंवा शेतकऱ्याला फळबागेच्या रूपाने एक शाश्वत उत्पन्नाचं साधन उपलब्ध व्हावं म्हणून ही योजना राज्यात राबवली जाते आणि 2022 शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं एक लक्ष देखील या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक संसाधनाचं संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल, ऋतू बदल याची तीव्रता सौम्य करण्यास मदत होईल अशा प्रकारे या योजना राबवण्याचा एक मुख्य उद्देश या ठिकाणी आहे. योजना राबवण्यासाठी आपण जर पाहिलं तर दरवर्षी मे एप्रिलमध्ये या योजनेसाठी जाहिरात काढली जाते आणि जाहिरात आल्यापासून 21 दिवसाच्या आतमध्ये या योजनेसाठी अर्ज सादर करणं बंधनकारक असतं आहे. याचा अर्ज कशाप्रकारे भरायचा हा अर्जही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया. योजनेअंतर्गत तालुक्यास जो लक्षांक दिला जातो या लक्षांकापेक्षा जर जास्त अर्ज आले तर त्या लाभार्थ्याची निवड ही लकी ड्रॉ पद्धतीनं काढली जाते आणि या लकी ड्रॉचं ठिकाण हे तालुका कृषी अधिकारी हे निश्चित करतात. समजा त्या तालुक्यास नेमून दिलेल्या लक्षांकापेक्षा जर कमी अर्ज आले तर त्या तालुक्यासाठी पुन्हा जाहिरात देऊन पुन्हा अर्ज मागवले दिले जातात आणि जर परत हे अर्ज कमी आले तर या तालुक्याचा जो लक्षांक आहे तो बाजूच्या तालुक्यालासुद्धा तो निधी मागणीच्या प्रमाणात दिला जातो. मित्रांनो, या व्यतिरिक्त जर आपण जिल्ह्यातूनही पाहिलं तर अशाच प्रकारे जर अर्ज कमी आले, जाहिरात देऊन पुन्हा जाहिरात देऊन जरी अर्ज कमी आले तर या जिल्ह्याचा जो निधी आहे तो या विभागातील दुसऱ्या जिल्ह्याच्या समजा जर अर्ज जास्त आले असतील तर त्या ठिकाणी देखील दिला जातो. निवड झालेला जो लाभार्थी याला 2 दिवसाच्या आतमध्ये कागदपत्र आवश्यक सादर करणं गरजेचं आहे. कुठली कुठली कागदपत्रं लागणार आहेत ती देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया आणि पूर्वसंमती मिळाल्यापासून शेतकऱ्यांना 75 दिवसाच्या आतमध्ये सर्व बाबीसह फळबाग लागवड योजना करणं गरजेचं आहे. जर पूर्वसंमती प्राप्त लाभार्थ्यांना 75 दिवसात फळबागेची लागवड नाही केली तर त्याची पूर्वसंमतीही रद्द समजण्यात येते अशा प्रकारे काही अटी या योजनेच्या आहेत. मित्रांनो, याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर एकाच कुटुंबातील एकच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि कोकण विभागासाठी जर आपण पाहिलं तर कमीत कमी 10 गुंठे आणि जास्तीत जास्त 10 हेक्टरपर्यंत क्षेत्र या ठिकाणी असू शकतं आणि उर्वरित विभागासाठी ही जी मर्यादा आहे ही कमीत कमी 20 गुंठे आणि जास्तीत जास्त 6 हेक्टरपर्यंत आहे. कमाल क्षेत्र मर्यादा जर असेल तर लाभार्थी त्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त देखील फळपिकं लागवड या ठिकाणी करू शकतो. लाभार्थ्याचं 7/12 नोंदीनुसार लाभार्थी जर संयुक्त खातेदार असेल तर त्याला संयुक्त खात्यावरील त्यांच्या नावावर असलेल्या क्षेत्राकरता लाभ देण्यात येतो आणि उर्वरित शेतकऱ्यांचे या ठिकाणी संमतीपत्र देखील आवश्यक असते यासाठी. मित्रांनो, यासाठी लाभार्थ्यांना यापूर्वी जर रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर तेवढं क्षेत्र देखील या ठिकाणी अनुदानासाठी वगळलं जातं. शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावानं 7/12 असणं आवश्यक आहे. 7/12 उतार्यावर जर संयुक्त खातेदाराचे नाव असतील तर त्यांचं संमतीपत्र या ठिकाणी आवश्यक आहे आणि कुळाचं नाव असेल तर कुळाचं देखील संमतीपत्र या ठिकाणी या योजनेचा लाभ घेताना आवश्यक आहे. मित्रांनो, या प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल आणि त्यानंतर इतर शेतकऱ्यांचा विचार करण्यात येतो. कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती, पत्नी आणि आज्ञान मुले. प्राप्त झालेल्या अर्जामधून लाभार्थी निवड करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्पभूधारक शेतकरी, महिला, दिव्यांग व्यक्ती यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येतं. मित्रांनो, या योजनेसाठी जी आवश्यक असणारी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं आपण या ठिकाणी पाहू शकतो. 7/12 व 8 याचा उतारा या योजनेसाठी आवश्यक आहे. याचप्रमाणे शेतकऱ्यांना द्यायचं एक हमीपत्र, संयुक्त खातेदार जर असलं तर संयुक्त सर्व खातेदाराचं एक संमतीपत्र या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची एक झेरॉक्स या ठिकाणी देणं गरजेचं आहे. याच्यावर फोटो लावलेला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आधार कार्डची एक झेरॉक्स यासाठी जोडायची आहे आणि जर शेतकरी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील जर असेल तर त्याला या ठिकाणी आपल्या जातीचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. मित्रांनो, संयुक्त खातेदारासाठी या ठिकाणी संमतीपत्र किंवा कुळाची जर जमीन असेल, कुळाचं जर नोंद 7/12 असेल तर कुळाचं देखील संमतीपत्र या ठिकाणी शेतकऱ्याला कागदपत्रामध्ये जोडणं गरजेचं आहे.
मित्रांनो, योजना राबवण्याचा जो कालावधी आहे तो प्रतिवर्षी 1 मे ते 30 नोव्हेंबरपर्यंत या योजना राबवली जाते आणि योजनेत सहभाग करण्यासाठी अर्ज हा देणं बंधनकारक आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये जर आपण पाहिलं तर काही कामं शेतकऱ्याला स्वतः स्वखर्चानं करायची आहेत. याच्यामध्ये जमीन तयार करणं, माती व शेणखत किंवा सेंद्रिय खतानं मिश्रणानं खड्डे भरणं, रासायनिक खते वापरून खड्डे भरणं, त्याचप्रमाणे आंतरमशागत करणं, बागेची लागवड केल्यानंतर जे असे आंतरमशागतीची कामं आहेत ती शेतकऱ्याला स्वतः स्वखर्चानं करायची आहेत. याचप्रमाणे काटेरी झाडाचं कुंपण करणं हे ऐच्छिक आहे. या ठिकाणी शेतकरी दुसऱ्या प्रकारचंही कुंपण करू शकतो. ही सर्व कामे जी आहेत ती शेतकऱ्यांना स्वखर्चानं करावायची कामं आहेत. यासाठी होणारा खर्च हा पूर्णपणे शेतकऱ्याला करायचा आहे. याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रकल्पांतर्गत 100% अनुदानाद्वारेही काही कामं केली जातात. याच्यात आपण जर पाहिलं तर खड्डे खोदणे, कलम लागवड करणे, त्याचप्रमाणे पीक संरक्षण आणि दुसऱ्या वर्षापासून ज्या फळबागेच्या नांग्या भरणं, त्याचप्रमाणे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देते. या ठिकाणी या योजनेअंतर्गत ठिबक सिंचनाचा सुद्धा आपण या ठिकाणी अनुदान घेऊ शकतो. अशा प्रकारे ही जी कामं आहेत ही 100% प्रकल्पाद्वारे केली जातात आणि याच्यासाठी विस्तृत असं जे काही अनुदानाचं आहे ते आपण या ठिकाणी पुढे पाहण्याचा प्रयत्न करू. याच्या विभागवर कशा प्रकारे असेल ते मित्रांनो, या योजनेसाठी जर आपण पाहिलं तर पूर्णपणे 100% हे अनुदान आहे आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या मजुरी दरामध्ये सुधारणा झाल्यास सदर सुधारित दर या योजनेस लागू राहतील. अशा प्रकारे या ठिकाणी सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, या योजनेसाठी असलेलं 100% अनुदान हे वितरित करण्यासाठी काही निकष देण्यात आलेले आहेत. या निकषामध्ये आपण पाहू शकतो 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 50%, 30% आणि 20% अशा प्रकारे हे अनुदान दिलं जातं. आणि उदाहरणार्थ आपण आंब्यासाठी जर 10 बाय 10 मीटरच्या जर लागवडीत पाहिलं तर 3 वर्षात कशाप्रकारे अनुदान देण्यात येईल हे पाहू शकतो या ठिकाणी. यात खड्डे खोदणं, कलमे लागवड करणं, ठिबक सिंचनद्वारे पाणी देणं आणि पीक संरक्षण या सर्वासाठी मिळून मिळणारं अनुदान आहे 45,209. मात्र शेतकऱ्यांना 50%च्या हिशोबाने हे अनुदान 26,781 पहिल्या वर्षासाठी मिळणार आहे. आणि दुसऱ्या वर्षा जरी आपण पाहिलं तर नांग्या भरणं, त्याचप्रमाणे पीक संरक्षण यासाठी होणारं जे मिळणारं अनुदान आहे ते आहे 5,182. मात्र 30%च्या हिशोबाने हे अनुदान मिळणार आहे 16,068 रुपये. आणि तिसऱ्या वर्षासाठी पीक संरक्षणासाठी 3,170 रुपये अनुदान आहे आणि हे 20%च्या हिशोबाने या ठिकाणी 10,712 रुपये या ठिकाणी अनुदान असणार आहे. असं 3 वर्षाचं मिळून हे आंबा लागवड जर 10 बाय 10 साठी जर पाहिलं आपण तर 53,561 रुपये अनुदान या ठिकाणी या लागवडीसाठी मिळणार आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लागवडीसाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो. जर आंबा जर आपण 5 बाय 5ची जर लागवड असेल तर 400 झाडं प्रति हेक्टरच्या हिशोबानं जर आपण पाहिलं तर 1,00,000 1,01,972 रुपये. त्याचप्रमाणे काजू कलमे 7 बाय 7ची लागवड जर केली तर 200 झाडं हेक्टरी संख्या आहे आणि 55,578 अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. पेरूच्या कलमासाठी जर आपण पाहिलं तर 3 बाय 2ची लागवड आणि 1,666 झाडे प्रति हेक्टर आणि अनुदान असणार आहे 2,02,090 रुपये. पेरू कलमासाठी 6 बाय 6ची लागवड आहे, 277 झाडं हेक्टरी मर्यादा आहे आणि यासाठी अनुदान मिळणार आहे 62,253 रुपये. डाळिंब कलमासाठी आपण 4.5 बाय 3ची लागवड जर पाहिली तर 740 झाडं प्रति हेक्टर आणि अनुदान आहे 1,09,487 रुपये. याचप्रमाणे संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, कलम यांचं जे काही एक मिश्र गट आहे यासाठी 6 बाय 6ची लागवड आणि 277 झाडे प्रति हेक्टरची मर्यादा आहे 62,578 रुपये. संत्रे कलमाची जर इंडो इस्रायल तंत्रज्ञानाने लागवड केली 6 बाय 3 तर 555 झाडाची मर्यादा आहे 99,716 रुपये. त्याचप्रमाणे नारळ रोपासाठी 8 बाय 8, त्याचप्रमाणे इतर ज्या सीताफळाच्या वगैरे लागवडी आहेत यांना आपण झाडाच्या मर्यादेनुसार कलमाच्या मर्यादेनुसार या ठिकाणी अनुदान पाहू शकतो. चिंचासाठी 10 बाय 10 साठी 100 झाडाची हेक्टरी मर्यादा आहे 47,321 रुपये अनुदान आहे. त्याचप्रमाणे जांभळासाठी ही 10 बाय 10ची लागवड 100 झाडाची मर्यादा आणि अनुदान 47,321 रुपये आहे. याचप्रमाणे आपण जर अंजीर कलमाचं जर पाहिलं तर 4.5 बाय 3ची लागवड आणि 740 झाडे पर हेक्टरचं या ठिकाणी मर्यादा आहे 97,406 रुपये या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. आणि चिक्कू कलमालाही 10 बाय 10ची लागवड 100 झाडे प्रति हेक्टरी 52,000 रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, याप्रमाणे या वेगवेगळ्या साईजनुसार हे वेगवेगळ्या ज्या हेक्टरी मर्यादेनुसार या ठिकाणी अनुदान हे वेगवेगळ्या फळबाग लागवडीसाठी असणार आहे. आणि हे वितरणाचा जो निकष आहे 50%, 30% आणि 20% अशा प्रकारे आपण पाहू शकतो. शेतकऱ्याचं जे आधार कार्ड लिंक केलेलं बँक खातं आहे या खात्यावरती हे क्रेडिट केलं जाणार आहे. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर विदर्भातील जे पूर्ण जिल्हे आहेत याच्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी काही फळपिकाची जी शिफारस केलेली वाहनं आहेत
तीच वाहनं आपल्याला या ठिकाणी लागवडीसाठी सिलेक्ट करायची आहेत. तर विदर्भातील पूर्ण जिल्ह्यासाठी आपण पाहू शकतो या विद्यापीठाच्या मार्फत. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी जी शिफारस केलेली वाहनं आहेत ती या ठिकाणी लागवडीसाठी पहिली निवडायची आहेत. ह्याच्यात सर्व प्रकारच्या फळपिकांची फळबागांची फळ वाहनं आहेत. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील जे काही सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी शिफारस केलेली वाहनं आपण या ठिकाणी पाहू शकतो. सर्व पिकांची सर्व वाहनं या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याचप्रमाणे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी काही शिफारस केलेली वाहनंही कोकणासाठी या ठिकाणी निवडायची आहेत. मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या अटी आहेत त्या जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून 21 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी अर्ज भरायचा आहे आणि 75 दिवसाच्या आतमध्ये पूर्वसंमती मिळाल्यानंतर लागवड करणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारे जर लागवड नाही केली तर या रोपाची किंमत ही शासनाला परत देणं या शेतकऱ्याला बंधनकारक राहणार आहे. आणि या योजनेअंतर्गत ठिबक सिंचनचा सच जर घेतला तर तो 7 वर्ष त्या शेतामध्ये ठेवणं देखील शेतकऱ्याला या ठिकाणी बंधनकारक आहे. मित्रांनो, सदर जी काही योजना आहे या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर कागदी लिंबू संत्रा मोसंबी लिंबूवर्गीय फळपिकाच्या लागवडीकरता जे माती परीक्षण करायचं आहे हे माती परीक्षण आता नवीन ज्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत ते शेतकऱ्याला या मार्गदर्शक सूचनानुसार स्वतःच्या खर्चाने करायचं आहे. आणि लाभार्थ्यांना फळबाग लागवडीकरता जमीन तयार करणं वगैरे हे देखील कामं शेतकऱ्याला स्वतः करायची आहेत. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करणं हे बंधनकारक आहे. जाहिरात निघाल्यापासून 21 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्याला अर्ज करायचा आहे. तर अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहूया की अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. याच्यात आपण पाहू शकतो प्रति तालुका कृषी अधिकारी तालुका आणि जिल्हा आणि त्या ठिकाणी आपल्याला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळण्याबाबत असा अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याचं स्वतःला स्वतःचं वैयक्तिक नाव या ठिकाणी मेन्शन करायचं आहे ज्याच्यावरती नावावरती फळबाग लागवडीचा फायदा घ्यायचा आहे. गावाचं नाव तालुका जिल्हा लाभार्थ्याचा प्रवर्ग सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती जे असेल ते महिला दिव्यांग याचप्रमाणे शेतीवर पूर्ण उपजीविका अवलंबून आहे का जर असेल तर होय नाही. त्याचप्रमाणे आधार कार्ड संलग्न बँकेचा पूर्ण तपशील आधार कार्डचा नंबर आटेवर असणारं आपलं क्षेत्र आणि खातेदाराला जे स्वतःच्या हिश्श्याचं असणारं क्षेत्र त्याचप्रमाणे किती क्षेत्रावर फळबाग लागवड करायची आहे केलेली आहे याची माहिती या ठिकाणी सविस्तर द्यायची आहे. यानंतर मिश्र फळबाग करायची असेल तर फळपिकाचं नाव झाडामधील अंतर कुठल्या प्रकारचं आपण योजना घेणार आहेत त्याचप्रमाणे भूमापन क्रमांक जो गट नंबर सर्वे नंबर आणि लागवडीचं क्षेत्र किती करायचं ते हेक्टरमध्ये या ठिकाणी ते पूर्ण या ठिकाणी द्यायचं आहे. मित्रांनो, सोडत झाल्यानंतर 2 दिवसानंतर या ठिकाणी जी कागदपत्र सादर करायची आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. ती कागदपत्र या ठिकाणी सोडतला झाल्यानंतर हा अर्ज भरल्यानंतर या ठिकाणी जमा करायचे आहेत आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणचा दिनांक आणि हे टाकून या ठिकाणी शेतकऱ्याला सही करून हा अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक हमीपत्र या कागदपत्रामध्ये आवश्यक आहे. त्या हमीपत्राचा नमुना देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. याच्यात काही अटी आहेत ज्या अटी आपल्याला पूर्णपणे मान्य आहेत अशा प्रकारे एक हमीपत्र या ठिकाणी लिहून हे हमीपत्र देखील शासनाला या ठिकाणी या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला जमा करायचं किंवा आपल्या कृषी सहायकाच्या मार्फतही आपण या योजनेसाठी हे अर्ज आणि हे हमीपत्र जमा करू शकतो. आपली पूर्वसंमती आपले निवड झाल्यानंतर हे हमीपत्र कागदपत्राबरोबर आपल्याला जमा करायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पूर्वसंमती पत्र मिळणार आहे. हे पूर्वसंमती पत्र आहे आपण या ठिकाणी याचा नमुना पाहू शकतो. आणि हे पूर्वसंमती पत्र मिळाल्यानंतर 75 दिवसाच्या आतमध्ये सर्व बाबीच्या बाबीसह लागवडीची कामे पूर्ण करायची आहेत. आणि जर अशा प्रकारे लागवड जर केली नाही तर याची पूर्वसंमती ही रद्द समजली जाते. आणि अशा प्रकारे 100% अनुदानाची फळबाग लागवड योजना आहे. नक्की लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.